नमस्कार, मी विभावरी देसाई कलाकार कट्टामध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करत आहे। शब्द हे भावना व्यक्त करतात आणि भावनेतून माणूस व्यक्त होतो। गेली 24 वर्ष पत्रकारितेमध्ये कार्यरत असणारे आणि प्रतिलिपी या दक्षता आणि लोकप्रभा या मार्फत लेखन करणारे सर्वांशी सुपरिचित असणारे श्री सुहास बिराडे यांचं मी कलाकार कट्टामध्ये स्वागत करते। नमस्कार सर, कलाकार कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे। पत्रकारिता हे चॅलेंजिंग फील्ड आहे सर, आणि तुम्ही गेली सातत्याने 24 वर्ष या क्षेत्रात काम करत आहात, तर पत्रकारिता या क्षेत्राकडे वळण्याचं कारण? मुळामध्ये लेखनाची मला आवड होती, म्हणजे पूर्वी असं ठरवून नव्हतं की मला पत्रकार व्हायचं आहे। शाळेमध्ये असल्यापासूनच मी कथा लिहायचो, कविता लिहायचो, आणि हे करता करता मी पेपरामध्ये पत्रलेखन सुरू केलं। पत्रलेखन करताना एखादी समस्या असेल आपल्या परिसरातली, एखाद्या विषयावरती मत असेल, तर ते माझ्या पत्रलेखनाच्या माध्यमातून ते मी करत होतो। अनेक दैनिकांमध्ये माझी पत्रलेखन माहिती मला वाटतं महानगरमध्ये माझं पहिलं पत्र छापून आलेलं, त्याच्यानंतर सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम असे वेगवेगळ्या दैनिकात मी लेखन करत होतो। आणि हे सगळं मी 10वीपर्यंत असताना, कॉलेजमध्ये असताना मी करत होतो। नंतर मला कळलं की पत्रलेखनामध्ये एक प्रकारची मर्यादा असते, की आपण जेवढं घेऊ तेवढं सगळं छापणार नाही, अनेक गोष्टी असतात। मग ती मला आवड निर्माण झाली होती आणि कॉलेजमध्ये असतानाच मी या क्षेत्राकडे वळलो। म्हणजे मी तेव्हा कुठलाही कोर्स केला नव्हता, पण अनेक ठिकाणी जायचो, बातम्याला सुरुवात करायचो, अनेक ठिकाणी उमेदवारी केली, साप्ताहिकांमध्ये, दैनिकांमध्ये, कोणाच्या हाताखाली, मला फक्त शिकायचं होतं। म्हणजे करत करत मी पत्रकारितेकडे वळलो। बरं, तुम्ही सर्वोत्तम लेखक आहात, प्रतिलिपी मार्फत तुम्ही तुमचे लेख प्रसिद्ध करत असतात आणि प्रेक्षकांचा त्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे, तर प्रतिलिपी मार्फमध्ये लिहिण्याचं तुमचं कारण काय? पत्रकार म्हटलं की लिहिणं उभाने आलंच, म्हणजे पत्रकार बातमी लिहितो आणि त्या लिहिताना तो शब्दांच्या माध्यमातून ते लिहित असतो, म्हणजे लेखन हे उभाने आलंच। पण जसं तुम्हाला म्हणालं की मला लिहिण्याची खूप आवड होती, म्हणजे शाळेत असल्यापासून माझी पहिली कथा शाळेत असताना प्रसिद्ध झाली होती, खरा चोर नावाची, म्हणजे तेव्हा पण ती क्राईमची स्टोरी होत होती। नंतर मी बरेच वर्ष इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम केलं, म्हणजे जवळपास 12 वर्ष मी तिथे काम करत होतो। तेव्हा माझ्या लेखनाचा लेखन माझ्याकडून सुटलं, कारण चॅनलमध्ये काम करत असल्यामुळे लेखनाचा फार संबंध येत नव्हता। नंतर परत मी लोकसत्तामध्ये जेव्हा आलो करायला, तेव्हा परत लेखनाशी संबंध आला आणि त्यावेळेला प्रतिलिपी नावाचं एक ॲप नवीनच मार्केटमध्ये आलं होतं। त्या ॲप असं होतं की तुम्ही कुठली तुमचं साहित्य लिहा, ते जसं तर जसं ते पब्लिश व्हायचं आणि ते संग्रही व्हायचं आणि ते युनिव्हर्सल असायचं, म्हणजे त्याला जगभरातून त्याला प्रतिसाद मिळायचा। म्हणजे मी सुरुवातीला लोकसत्तामध्ये क्राईम कथा लिहायचं तपासक नावाने, तर अनेकांनी मला तेव्हा चांगलं लिहितो म्हणून प्रोत्साहन दिलं होतं, अनेकांनी कौतुक केलं होतं, म्हटलं की तू चांगली क्राईम कथा लिहू शकतो। मग प्रयत्न करून बघितला आणि प्रतिलिपीवरून मी कथा लिहिली आणि त्या कथेला लोकांचा रिस्पॉन्स मिळत गेला आणि एकदा तुम्हाला जर प्रतिसाद मिळाला की कोणी प्रोत्साहन दिलं तर लिहिण्याचा रूप वाढतो, आणि अशा प्रकारे मी लिहिण्यासाठी प्रतिलिपीची सुरुवात केली। सध्या प्रतिलिपीवरती तुमच्या एका कथेला 5 लाखांपेक्षा जास्त रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय, तर तो अनुभव शेअर करा ना। खर तर प्रतिलिपीवरती कथा वाचणारे जे लोक असतात ते सगळ्या वयोगटातले असतात, आणि लोकांना जे वाचायला लोक करमक म्हणून तिकडे वाचतात, तिथे कोण वैचारिक लेखन कोण वाचत नाही। मग त्याच्यामध्ये विनोदी कथा असेल किंवा क्राईमची कथा असेल, सस्पेन्स कथा असतील, लव्ह स्टोरीज असतील, त्या खूप वाचल्या जातात। तर अशीच मी कथा लिहिली होती, लॉजवर लिहिलेली गर्लफ्रेंड कथा, जी नावाने जरी अश्लील वाटत असली तरी ती अश्लील कथा नव्हती, विनोदी कथा होती। ती सहज म्हणजे एक त्याचा भाग लिहिला होता, इतक्या लोकांनी पुढे काय पुढे काय म्हणून ते त्याची विचारणा केली आणि मी ती लिहायला सुरुवात केली। मग जवळपास 5 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांनी वाचली आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक वाचक या महिला वर्ग होत्या, आणि महिला वर्गाला कथा ती जास्त आवडली। म्हणजे एक नवरा असतो जो बायकोची कशी प्रतारणा करतो, पण शेवटी बायको त्याला पकडून देते, पकडते त्याला, अशा प्रकारची ती कथा आहे। त्यामुळे लोकांना कथा ती आवडली, त्याच्यामुळे थोडंसं उत्सुकता होती आणि प्रत्येकाशी ती कथा रिलेट करणारी होती, त्याच्यामुळे ती कथा लोकांना फार आवडली। बरं, पत्रकारिता करता करता तुम्ही बऱ्याचशा प्रसंगांना, म्हणजे तुमच्याशी बरेचसे प्रसंग तुमच्या बरोबर आले आहेत समोर, जे खूप अविस्मरणीय तर असणारच आहे, पण मुळात आपले सर 26/11 दहशतवादी हल्ला आणि मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट ह्या क्षेत्राशी तुम्ही, म्हणजे त्या तुमच्या या क्षेत्रामध्ये असताना तो प्रसंग तुम्ही कव्हर केला आहे, सो सर इतकं थरारक दृश्य समोरून अनुभवताना तो काय अनुभव होता? तसं थोडक्यात सांगणं फार कठीण आहे,
पण पत्रकारिता म्हटली की ॲडव्हेंचर आला आणि मला सुरुवातीपासून वाटत होतं की आपली पत्रकारिता ही एक वेगळी असायला पाहिजे. म्हणजे आजही मला वाटतं की मी पत्रकारिता करताना सर्वसामान्य माणूस केंद्रबंदी असतो आणि त्याला समोर ठेवून मी पत्रकारिता करत असतो. पण ई टी व्हीला असताना अनेक प्रसंग यायचे म्हणजे मी सगळ्या तुम्ही जसं म्हणाल की बॉम्बलाट असेल किंवा दंगली असतील अशा अनेक घटना मी स्वतः प्रत्यक्ष जाऊन तिकडे कव्हर केल्या. 26 अकराची घटना ही सगळ्यात महत्त्वाची घटना मला वाटते, कारण की मृत्यू हा अक्षरशः मी जवळून बघितलेला होता. म्हणजे ती घटना तुम्हाला माहिती असेल की संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे हल्ला झाला होता. मी सलग 3 दिवस त्यावेळेला ताज हॉटेलच्या बाहेर होतो आणि एकदा तर असं झालं की गोळ्या गोळीबार असे जवळून झाला म्हणजे त्यातून मरता मरता मी वाचलो होतो. मग तेव्हा बघितलं की आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी किती घडत्या असतात आणि माणसाचं जीवनमूल्य किती महत्त्वाचं असतं. म्हणजे आपले एनएसजीचे कमांडर असतील की फायर ब्रिगेडचे लोक असतील हे कशाप्रकारे मुकाबला करत होते, पोलीस कशाप्रकारे मुकाबला करत होते, आम्ही ते फक्त कव्हर करत होतो. पण ती घटना आधी माझ्या डोळ्यासमोर येते. तर एक प्रसंग तुम्हाला मला नक्कीच सांगावा असं वाटतो की तेव्हा माझं नुकतंच माझ्या मुलाचा जन्म झालेला, एकदम तो लहान 2008 घटनेची, आणि मी ताजच्या बाहेर होतो. तिकडे गोळीबाराचे आवाज यायचे, मी झोपायचो. म्हणजे झोपताना मी काय करायचो, कॅमेरामॅनचे खांदे डोकं ठेवायचो, गोळीबाराचा आवाज झाले की जागा जायचो. तर व्हॉट्सअप वगैरे तेव्हा नव्हता, तर बायको मला कॉल करायची. जेव्हा ती मला कॉल करायची तेव्हा गोळीबाराचे आवाज यायची. मग ते म्हणायची अरे नको नको तू घरी ये वगैरे, लोक भूते वाटायची आणि साहजिकच त्याला वाटणं स्वाभाविक होतं. मग एक प्रसंग असा आला की मला वाटलं की आपण जावं निघून, ती म्हटली नाही तू आत्ताच्याच घरी निघू नये, ही नोकरी पण नको काय पण नको. मी तो विचार केला की निघून जायचं, पण मी तिकडे बघितलं की त्या ताजच्या बिल्डिंगवरती एनएसजी कमांडो ते पुढे जात होते. कुठल्या क्षणी त्यांची हल्ला होऊ शकला असता, व इव्हन फायर ब्रिगेडचे लोक जे म्हणजे राजदिवसांचं काम करत होते. मी म्हटलं मी तर सेफ झोनमध्ये आहे, मी आम्ही सगळे पत्रकार लांब बसलेले आहोत आणि हे जवान जीव धोक्यात घालतात, त्यांचे कुटुंब नाही आहेत का, त्यांना बायको मुलं नाही आहेत का, मग आपण हा पळपुटे उपाय करणं कितपत योग्य आहे. मग त्याचवेळी ठरलं की काहीतरी झालं तरी तुम्ही पण हटायचं नाही. मग बायकोला मी सांगितलं जोपर्यंत हे ऑपरेशन संपत नाही इथं मी हटणार नाही, जे होईल ते होईल. आणि तो प्रसंग मला वाटतो, त्यामुळे मला असं वाटतं की कुटुंबापेक्षा मी कर्तव्याला महत्त्व दिलं होतं. किंवा माझं कर्तव्य होतं की माध्यमाने मी तिथे काम करत असताना ती माझी जबाबदारी होती की तिकडचं वार्तांकन करणं, आणि जसं घडे जे घडलं ते लोकांसमोर आणलं तर माझं काम होतं. त्यामुळे तिकडे मी ते त्या घटनेचं रिपोर्टिंग केलं आणि त्यातले खूप वेगळे अनुभव असतात त्या प्रकारातले. सर नक्कीच, पण सर आता क्राईम रिपोर्टिंग करता सो डेफिनेटली त्याची एक नक्कीच वेगळी धाटणी असणार आहे लेखन पद्धतीची, कारण की आपण जसं नॉर्मल बोलतो किंवा नॉर्मल व्यक्त होतो ती भाषाशैली त्याच्यामध्ये नसते. मग त्या पद्धतीचं लेखन करताना तुम्ही कशा पद्धतीने ते व्यक्त होता? मी सगळ्यांना हे सांगतो की क्राईम म्हटलं की लोकांना वृक्ष आणि अर्थात ते म्हणजे खून झाला अपघात झाला अशा घटना असतात. आधी क्राईमच्या तुम्ही बघितलं ना प्रेसन क्राईमच्या ज्या असतात इतक्या पुष्कळ भाषेत लिहिलेल्या असतात, परंतु त्याच्यामधून ह्युमन अँगल कसं मिळेल असा माझा प्रयत्न असतो. पण तो वाचनीय बनवायला पाहिजे. म्हणजे कुठलीही बातमी जी आपण लिहितो लोकांसाठी तो सर्वसामान्य माणूस बातमी वाचतो तर ती बातमी वापरली झाली पाहिजे, आवडली पाहिजे. मग माझा प्रयत्न तो असतो की त्या बातमीमधून एखादा ह्युमन अँगल काढायचा की लोकांना आपलीशी कशी वाटेल. म्हणजे ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज जे असतात त्या लिहिण्यासाठी मला खूप आवडतात आणि आजही माझ्या कुठल्याही बातम्या असतात तसं लिहितो. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की क्राईममध्ये एका चोराला पकडलं, ठीक आहे, त्या पोलीस गेले चोराला पकडलं, रुटीन बातमी झाली, पण ते नेमकं कसं पकडलं हे इंटरेस्टिंग असतं. म्हणजे कधी चोराच्या हातावरती एखादा टॅटू असतो, मग टॅटून चोराला पकडलं, मग चोर एखादी चूक करतो, ते नेमकी चूक पोलीस कसं पकडतात, किंवा एखादा क्लू असतो म्हणजे एखाद्या क्लूवरून पोलीस त्या आरोपीपर्यंत कसा पोहोचतात हे सांगण्यामध्ये हे वाचण्यामध्ये लोकांना खूप इंटरेस्ट असतो. म्हणजे क्राईम पेट्रोल पण का लोकप्रिय झालं की लोकांना त्या गोष्टी आवडतात, पण त्या रंजक पद्धतीने दिल्या पाहिजे. म्हणून माझ्या टीमला किंवा माझ्या नवीन जे पत्रकार आहेत त्यांना मी हे सांगत असतो की कुठली बातमी देताना ती याची ह्युमन अँगल लिहिली पाहिजे, त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग पॉईंट डेव्हलप करायला पाहिजे. ते लिहिलं की म्हणजे आता उदाहरण तुम्हाला एखादा अपघात झाला, अपघात घडणे वाईटच घटना असते, पण मग त्यातला वेगळा अँगल काय असतो की त्याने त्याच्या वाढदिवशी दोन दिवशी त्याचा अपघात झालेला असतो, ते ह्युमन अँगल त्याच्यामध्ये असतो. त्याचा लग्नाची पत्रिका वाटायला गेलेला असतो, मग त्या दिवशी सुद्धा करून अपघात होतो, की अशा प्रकारे काहीतरी असतात. मग त्या आकाशात हेडिंग देणं, ती बातमी रंजक बनवणं असा जो प्रकार असतो तो मी करायचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच लोकांना त्या क्राईमच्या बातम्या वाचायला आवडतात. बरोबर.
सर आता जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही हे दहशतवादी हल्ले किंवा मुंबईतले लोकल ट्रेन मधील बॉम्बस्फोट ह्या भावनिक एकदम घडामोडी आहेत की ज्याच्यामध्ये आपण एकदम मनाने इन्वॉल्व्ह होतो, मग त्या भावनिक पातळीवरती क्राईम रिपोर्टिंग करताना ऑन फील्ड काय अनुभव आहे? नाही म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीमध्ये एक ह्युमन अँगल असतो. आता जसं तुम्हाला म्हटलं की क्राईम रिपोर्टिंग करताना आपण ज्या घटनेकडे मी मानवतेच्या दृष्टिकोनातून बघतो, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की एक घटना घडली होती की एका माणसाने आपल्या वृद्ध आईला रस्त्यावर टाकून दिलं होतं. मला एकाने फोन केला, एका डॉक्टरने फोन केला की एक बाई रस्त्यावर जी पडलेली आहे आणि तिला जर मुलगा टाकून दिला, म्हणजे मुलगा असा होता टाकून दिला गेला की बाई म्हणजे जवळपास 80+ बाई होती. आता तसे म्हणाले की साधी घटना होती पण मला खूप त्याच्यामध्ये हे वाटलं की आपण त्याची मदत करायला पाहिजे. ती बातमी केली, ती बातमी केल्यावरती मी अशा पद्धतीने लिहिली की संपूर्ण राज्यभरातून त्या बाईला मदत दिली, लोक पुढे आले, आर्थिक मदत दिली, त्या बाईला लोक हॉस्पिटलमध्ये नेलं, तुमच्या बाईला तो मुलगा तर मिळाला नाही पण त्या बाईचा शेवट चांगला झाला. मग आपल्या या बातमीमुळे आपण ह्युमन टच शोधून काढतो तो फार मोठा असतो. अशी जी घटना होती म्हणजे ती नुकताच मी लोकसत्तेमध्ये तेव्हा आलो होतो. मला एक माहिती मिळाली होती की एक बाई एक दलाल एका मुलाला विकणार आहे, तर पोलिसांना सांगितली, माहिती दिली आणि सापळा लागला. सापळा लागला की त्या दोन दलाल बायका जी बाई आपल्या मुलाला विकणार होती ती बाई सगळ्यांना पकडलं. ती बातमी पहिल्या पानावर छापून आली की कसं स्टिंग ऑपरेशन केलं, एक बाई आपल्या मुलाला विकते. पण नंतर त्या मागच्या बातमीमध्ये असं कळलं की त्या बाईला ती बाई मुळात पीडित होती. त्या बाईला आली दोन मुली होत्या आणि त्या नवऱ्याने बाईला घरातून बाहेर काढून टाकलं होतं आणि तुझी आई पण तिला स्वीकार करत नव्हती. मग अशा वेळेला त्या दोन बायका तिला म्हटलं आणि म्हणलं की मला की तुझ्या मुलाला आपण दत्तक देऊ एका ठिकाणी, मुलाचा आम्हाला सांभाळ करतील. परंतु प्रत्यक्ष त्यांनी त्या मुलाला विकलं होतं. पण हे सत्य नंतर समोर आलं आणि मग ती बातमी कशी केली आणि ती केल्यावरती मग त्या बाईला त्या मुलीला सगळ्यांनी मदत केली, तिला घरातून बाहेर काढलं आणि त्या बाईचं पुनर्वसन केलं. तर एका बातमीची जी ताकद असते की आपण जर अशा प्रकारे बातम्या सादर केल्या तर बातमीच्या पलीकडे जाऊन म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितलं तर खऱ्या अर्थाने बातमीला आपल्याला न्याय देतात. सर ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय त्या पद्धतीने नक्कीच तुमच्या लेखनातून माणुसकी जपली जात आहे, समाजकार्य होत आहे, कोणाची मदत होते. पण जेव्हा ही अशी एखादी भावनिक बातमी असते तेव्हा नक्कीच तटस्थपणे त्या गोष्टीकडे पाहून लेखन करणं ह्याच्यामध्ये किती डिफिकल्टीज येतात? तटस्थपणा तर तुम्हाला प्रत्येक फिल्म ठेवा लागतो. म्हणजे अनेकदा बघतो की एखाद्या दुःखद प्रसंग असतो, एखाद्याचा अपघात झालेला असतो. आता बॉम्ब ब्लास्ट मध्ये मला म्हणाले की अनेकांनी आपले जवळचे लोक गमावले, करोनामध्ये जवळचे लोक गमावले असतात. अशा वेळेला कुटुंबाचे संवाद साधायचा असतो, नेमकं जाणून घ्यायचं असतं, तेव्हा ते दृश्य खूप वितरित करणार असतं. बॉम्ब ब्लास्टच्या प्रकरणामध्ये असतील, जंगलीमध्ये असतील, मी सगळ्या गोष्टी बघितल्या. ती आई असेल जर मुलगा गमावलेला असतो, कुठल्या बाईने नवरा गमावलेला असतो, त्या रडत असतात, त्यांचा आळता टाहा असतो सगळा. ह्या गोष्टी म्हणजे माणूस म्हणून त्या फार म्हणजे त्रासदायक असतात. पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये राहून त्या बातमी शोधायचं, ते खरं काय ते लोकांसमोर आणायचं हे कौशल्य असतं आणि ते मला वाटतं प्रत्येक पत्रकाराला ते करावं लागतं. गेली 10 वर्ष तुम्ही आपल्या लोकसत्तामध्ये वसई विराट आवृत्तीचे ब्युरो चीफ म्हणून कार्यरत आहात, तो लोकसत्ताचा अनुभव कसा आहे सर? पत्रकार म्हटलं की त्याचा प्रत्येक दिवस हा एक नवीन असतो, नवीन अनुभव देणारा असतो. प्रिंट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं मी 12-13 वर्ष आधी ETV ला काम केलं, चॅनलमध्ये काम केलं आणि 2012 पासून मी लोकसत्तामध्ये काम करतो. तर लोकसत्ताने खूप काही शिकवलं, म्हणजे प्रिंट आणि प्रिंट माध्यम असल्यामुळे लोकसत्ता हे महाराष्ट्रात अग्रगण्य दैनिक आहे. त्यामुळे लोकसत्तामध्ये प्रत्येक बातमी प्रत्येक शब्द लोक खरा मानतात. त्यामुळे बातमी लिहिताना खूप सावधपणे, खूप तटस्थपणे, खूप अभ्यासपणे बातमी लिहावी लागते. आणि लोकसत्ताने खूप मोठा प्लॅटफॉर्म मला दिला, म्हणजे संपूर्ण मुंबईतल्या क्राईम रिपोर्टिंग मी त्या कव्हर करायचं. म्हणजे 93 पोलीस स्टेशन्स असतील, क्राईम ब्रँच असतील, CBI, ATS ह्या सगळ्या एजन्सीज असतील, हे सगळं कव्हर करायला. आणि त्यांनी खूप प्रचंड सपोर्ट केला. म्हणजे आमचे संपादक आहेत गिरीश कुबेर, त्यांचं इतकं त्यांनी सगळ्या पत्रकारांना मुक्त हात दिला होता की तुम्ही काही करा, बातमी चौकट करून करा, कसलं बंधन नाही, काय नाही, बातमी खणखणीत आला आणि बाकी कुठलेही दबाव कुठलीही बंधनं नव्हती. त्यामुळे मला चांगल्या पद्धतीने पत्रकार आदर मला करता येते. म्हणजे वरिष्ठांनी जर तुमचा विश्वास दाखवला, तुम्हाला पूर्ण सपोर्ट केला, तर कुठल्याही पत्रकाराला चांगल्या प्रकारे बातमी करू शकतो. आणि लोकसत्ताने मला तेच केलं की
एक चांगला सपोर्ट दिला, प्रत्येक गोष्टी त्यांनी मला पाठिंबा दिला आणि त्याच्यावरच मी चांगली पत्रकारिता करू शकलो. म्हणजे चांगली करतो असं मला वाटतं, मी त्याचा प्रयत्न करतो. अच्छा, तुमच्या क्षेत्रामध्ये तुमचा पाठिंबा तुम्हाला वरिष्ठांकडून मिळालाय, पण सर तुम्ही क्राईम रिपोर्टिंग करता, स्पेशली ते तुमचं जॉनर आहे आणि ह्याच्यामध्ये ऑलवेज सस्पेन्स, थ्रिलर या सगळ्याशी संबंध येतो. मग राजकीय घडामोडी असतील किंवा आपले हे आतंकवादी हल्ले असतील किंवा आपल्या रोजच्या काही घडामोडी किंवा ह्याच्याशी पोलिसांशी निगडित काही प्रसंग असतील, सो त्याच्यामध्ये रिपोर्टिंग करताना आणि एकदम सचोटीने रिपोर्टिंग करताना कुठल्या पद्धतीचा दबाव किंवा अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागलंय का कधी? क्राईम रिपोर्टिंग मुळामध्ये हे छानशा रिपोर्टिंग नसतं. म्हणजे जसं तुम्ही साहित्याचं रिपोर्टिंग म्हणाल, एंटरटेनमेंटचं रिपोर्टिंग म्हणाल, त्याच्यामध्ये कसं गोडगोड सगळ्या गोष्टी असतात, मुलाखत सगळं छान छान आपण दाखवतो. क्राईम रिपोर्टिंग करताना आपण एखादा स्कॅन्डल बाहेर करतो, एखाद्याच्या विरोधातली बातमी करतो, त्याच्यामुळे साहजिकच दुखावला जातो आणि त्याच्यामुळे खूप दबाव असतो. म्हणजे लोकसत्तामध्ये काम करताना किंवा कुठल्याही पत्रकार मोठ्या दैनिकात काम करताना तुमची बातमी विश्वासार्ह असली पाहिजे, त्यामुळे डॉक्युमेंटेशन जमावं लागतं, पुरावे जमावे लागतात आणि त्याच्यामुळे अनेक प्रकारच्या गोष्टी क्राईम रिपोर्टरला फेस करायला लागतात. अनेकदा लोक अंगावर धावून येतात, हल्ले होतात. आता मला तर सगळ्यात जसं म्हणजे फेस करण्याची गोष्ट म्हणजे अनेक लोक केसेस करतात, म्हणजे लिगल केस करतात. अनेक लोक बोलून त्या गोष्टीपासून ते परावृत्त होतात की त्यावेळून अशा वेळेला मग खूप गोष्टी होते काय करायचं. या गोष्टी खूप चॅलेंजिंग असतात फेस करायला तुम्हाला अशा पद्धतीने. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की नुकतीच युवासेनेची स्थापना झाली होती आणि एका महिलेला खंडणी घेताना पकडलं. ती महिला युवासेनेची होती, तेव्हा मग ती बातमी केली की एका महिलेला खंडणी घेताना पकडला, पोलिसांशी बोललो, पण नंतर पोलिसांमध्ये दबाव आला की युवासेनेची का पाहिजे संबंध राहायचा पाहिजे तर नाव वगळा, म्हणजे युवासेनेचं नाव त्याच्यावर काढून टाकावा. मी बातमी केली, त्यांनी माझ्यात लिगल केस केली की या बाईचा युवासेनेशी काही संबंध नाही आहे, पण ते मला कोर्टात प्रूव्ह करायचं होतं. मग त्याच्यानंतर मी परत सध्याचे पुरावे जमा केले, त्या बाईच्या सोल्युशनशी कसा संबंध होता, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. म्हणजे कोर्टामध्ये केस होतात, बातमी लोक बातमीला खोटे ठरवतात, लिगल ॲक्शन लिगल नोटीस पाठवतात, तर ते फार मोठं चॅलेंजिंग काम असतं. मग ते करताना तुम्हाला त्याचे पुरावे जमा करावे लागतात, ऑथेंटिक माहिती घ्यावी लागते, तरच ती बातमी परिपूर्ण होते आणि तुम्ही विरोधकांना उत्तर देऊ. सर तुम्ही दक्षता आणि लोकप्रभा या साप्ताहिकामध्ये सातत्याने लिहिता आहात सर, तर ह्या क्राईम रिपोर्टिंग आणि तो साहित्यिक विभाग ह्याच्यामधला डिफरन्स तुम्ही कसा मेंटेन करता? आम्ही म्हटलं ना की लिहिण्याची मला पहिल्यापासून आवड होती. अनेक दिवाळी दिवाळी अंक असतील, अनेक मासिकं असतील, त्याच्यामध्ये लिहित होतो. पण लोकसत्तामध्ये मी क्राईम रिपोर्टिंग करत असताना अनेकांनी मला सांगितलं आमचा कॉलम चालायचा तपास शकून नावाचा. म्हणजे पोलिसांनी एखाद्या घटनेचा तपास कसा लावला तर तो खूप रंजक पद्धतीने मी लिहायचो की कसा पोलिसांना पुरावा मिळाला, मग पोलीस कसे ते आरोपीपर्यंत पोहोचले, मग आरोपीला पकडताना पोलिसांनी काय काय केलं, कधी वेषांतर केलं का, मग नवीन काय शोध लावलं, कसं त्याला कोणी आपलं त्याला ह्युमन इंटेलिजन्स म्हणतात ते कशा प्रकारचा वापर केला शोधलं हे मी लिहायचं. मग नंतर अनेकांनी सांगितलं की असा कथा क्राईम कथा लोकांना खूप वाचतात, मग त्या मी दक्षतेमध्ये लिहिण्यासाठी सुरुवात केलं. दक्षता पोलिसांचं एक मासिक आहे, ते संपूर्ण राज्यभर जातं. मग पोलिसांनी कसा आरोपी पकडला, कसा शोध लावला ते मी त्याच्यामध्ये लिहितो. लोकप्रभामध्ये तर मी अनेक गोष्टी सामाजिक विषय जे असतील ते लिहायचो. त्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे IPLचं स्कॅन्डल झालं होतं 2012-13 सर्वतला IPL सगळे लोक बघतात, पण IPLच्या मॅचेस ह्या फिक्स असायच्या, मॅच फिक्सिंग त्याच्यामध्ये व्हायचं आणि अनेक मोठमोठे लोक त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते. म्हणजे अक्षय मोठमोठे राजकारणी बिझनेसमॅन फिल्म्स लोक त्याच्यामध्ये होते. तर त्या ते रिपोर्टिंग करताना मी मला अनेक धक्कादायक गोष्टी कळल्या. मी खूप खोलामध्ये शिरायचो आणि कुठली बातमी असेल त्या बातमीच्या मी डीप जातो. डीप जायचं तिथे अनेक कांगोरे मला कळतात आणि नेटवर्क चांगलं असल्यामुळे खूप चांगली माहिती मिळाली. मग त्या ती IPLची सगळी माहिती होती, IPL स्कॅन्डल म्हणजे काय होतं याची सगळं मी कवर स्टोरी केली होती. तर ती लोकप्रभामध्ये खूप गाजली होती आणि एक त्याच्यामध्ये एक थोडं मोठेपणा सांगत नाही, परंतु एक मुंबईतले नवीन पोलीस उपायुक्त आले होते, ते ग्रामीण भागातून आले होते. त्यांना IPLबद्दल माहिती पाहिजे होती. मग त्यांनी आपल्या याला सांगितलं सहायकांना की मला IPLची सगळी माहिती पाहिजे, IPL स्कॅन्डल कसं होतं, कोण इन्वॉल्व्ह होतं, काय वगैरे हे डॉक्युमेंट्स मला घेऊन या कधी तुम्ही. मग त्या पोलिसाने काय केलं तर गेला त्या उपायुक्ताकडे DCP कडे, त्यांना एक लोकप्रभाचा अंक दिला. तर म्हटलं साहेब हा अंक वाचा, तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळेल. त्या DCPने सगळा अंक वाचला, सगळं कळलं, त्याने मला माझा नंबर मिळून मला फोन केला आणि मला सांगितलं की
मला आयपीएलची इत्यंभूतने खडांखडा माहिती मॅच फिक्सिंग ती आहे तुमच्या लेखामुळे मला मिळाली आणि त्यांनी माझं त्यावेळेस कौतुक केलं होतं. तर मला असं वाटलं की ही माझी ही पोस्ट पावती माझ्या कामाची आणि एक माझ्या कामाचं फलित आहे की जी शोधपत्रकारिता मी केली त्याची मला ती पोस्ट पावती त्यानिमित्ताने मिळाली की अशा पद्धतीने पत्रकारांनी करावं म्हणजे तुमची बातमी केवळ ती बातमीपुरती मर्यादित न राहता त्याचं डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे आणि ती माहिती लोकांना लोकांच्या कामी आली पाहिजे. तसं तसा माझा प्रयत्न असतो म्हणून मी त्या लोकसत्ताच्या बातमीच्या व्यतिरिक्त लिखाणाचं माझं काम चालू असतं आणि मी वेगवेगळ्या प्रकारे लिहित असतो. सर, लेखक आणि पत्रकारिता ही दोन्ही क्षेत्र तुम्ही अगदी सक्सेसफुली हँडल करताय, तर लेखक होणं जास्त कठीण आहे की पत्रकार होणं जास्त कठीण आहे? तसं बघायला गेलं तर लेखन हे प्रतिभेचं काम आहे. म्हणजे कवी एखादा ठरवतो की मी आता कविता लिहिणार तसं होत नाही, ते उत्स्फूर्तपणे लिहित असतो. मी पण जर लेखन माझं करतो की ना आज मी कथा लिहायला बसणार तसं नसतं. एखादा विषय सहज आठवतो मग आपण लिहित जातो. म्हणजे फेसबुकवरती जर मला तुम्ही सांगितलं की आज फेसबुकवरती चांगली पोस्ट लिहि नाही करणार कोणाला, इथे कधी आपल्याला अचानक मला विचार येतो एखाद्या विडंबनात्मक आपण बघतो किंवा आपण ते लिहित असतो. परंतु दोन्ही क्षेत्र वेगळी आहेत, एकमेकाची कनेक्टेड जरी असली पत्रकार जो असतो मी तुम्हाला म्हटलं त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन करायला पाहिजे आणि लेखकाने सुद्धा त्याचं लेखन करताना तो व्यापक ते असायला पाहिजे. तो कुठल्याही व्यवहाराचं लेखन असेल, ते ललित लेखन असेल किंवा ते सस्पेन्स असेल, प्रेमकथा असेल, ते लिहिताना ती सोप्या पद्धतीने लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे मी सगळ्यांना माणसं म्हणेन की काही पत्रकार जे असतात ते कठीण लिहितात, त्यांना वाटतं आपण खूप विद्वान आहोत कठीण लिहिलं पाहिजे. तसं नसतं, लिहिणं फार सोपं लिहिणं फार कठीण काम असतं. म्हणजे आपण जेव्हा लिहितो लेखक असेल पत्रकार असेल वाचणारा वाचक असतो तर वाचायला सगळ्या पद्धतीने वाचलं पाहिजे. आता तुम्हाला आता माहिती होतं की वाचन लोकांचं कमी झालेलं आहे. कमी होण्याचं कारण कसं, लोकांकडे अनेक माध्यमे उपलब्ध झालेली आहेत, ते मोबाईलवरती असतात, सोशल मीडियावरती असतात, एवढं मोठं वाचायला वेळ नसतो. तर त्यांना सोप्या भाषेमध्ये वाचणं गरजेचं असतं. मग अशा वेळेला लेखकाची आणि पत्रकाची जबाबदारी असते की त्याने सोप्या भाषेमध्ये सुटसुटपणे लिहिणं गरजेचं असतं. आणि जो जितका अभ्यास करेल लेखक किंवा पत्रकार तरच तो सोप्या भाषेमध्ये लिहू शकतो. सर, लेखन करताना तुम्ही वेगवेगळे क्षेत्र अनुभवली आहेत, वेगवेगळ्या गोष्टींबाबत तुम्ही लेखन केलेलं आहे, तर असा एखादा कुठला लेख किंवा एखादा तुमची कथा जी तुमच्या हृदयाच्या जवळ आहे? कथा तशा खूपच आहेत म्हणजे जे आपल्याला अपिलिंग करतात. पण मला असं वाटतं की मी माझे आयुष्यात आलेले प्रसंग जे मी लेखनाच्या माध्यमातून मी चांगल्या पद्धतीने लिहू शकतो आणि ते मला खूप अपिलिंग वाटतात. त्याच्यामध्ये चांगल्या वाईट गोष्टी असतात. ते उदाहरण तुम्हाला सांगतो की काही वर्षापूर्वी मी एका लोकल दैनिकामध्ये काम करत होतो. तेव्हा एक महिला आली माझ्याकडे, तिने सांगितलं की तिचं काहीतरी काम होतं पण ती महिला ग्रामीण भागातली होती, त्यांचा दारूचा पारंपरिक व्यवसाय होता, त्यांना कोणते त्रास देत होतो. तर ती बाई माझ्याकडे त्यास आली होती, त्या बाईची लहान मुलगी तरुण मुलगी तिच्यासोबत होती. त्या बाईला काही मदत करायची मी केली, ती बाई नंतर निघून गेली. काही दिवसांनी त्या बाईच्या मुलीचा मला मुलगी मला भेटायला आली. मग मी त्या मुलीला म्हटलं काय 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 काम आहे का त्याच्यामध्ये, ती म्हणाले की मला ना शिकायचं पुढे पण माझी आई मला शिकू देत नाही, तुम्ही माझ्या आईला सांगा की मला शिकू देत नाही. मी विचार केलं की तिच्या आईला मी कसं काय सांगणार की त्या बाईचा माझा काही परिचय नव्हता काही नव्हता, तर म्हटलं काय करायचं तुला, तर तुम्हाला मला शिकून तुमच्या सगळं पत्रकार बनायचं. म्हणलं ठीक आहे, तुझ्या आईला मी सांगेन, पण मी तुझ्या आईला काय सांगितलं नाही कारण एवढा माझा संबंध नव्हता. बरेच वर्ष निघून गेली त्या घटनेनंतर, तो मुलगी परत मला काय भेटली नाही. मी त्या जॉब सोडला वर्ष निघून गेले. काही वर्षानंतर मी एका ठिकाणी एका कार्यक्रमाला गेलो होतो, तेव्हा मी युटीमध्ये काम करत होतो. तेव्हा तीच मुलगी त्या मुलीने मला हाक मारली आणि म्हटलं ओळखलं का मला, म्हटलं नाही ओळखलं. तिने सांगितलं तुम्ही अक्षरशः त्या वर्षापर्यंत आली होती, तुम्ही ओळखलं का मुलगी, म्हटलं त्यामुळे लग्न झालं होतं. तर ते म्हटलं माझं लग्न झालेलं आहे, माझा नवरा वगैरे सगळं. तर म्हटलं की सर तुम्ही त्यावेळेला मला जर शिकू दिलं असतं, मला आईला सांगितलं असतं तर मी मला सध्यासाठी पत्रकार बनली असती, पण माझ्या आईने मला शिकू दिलं नाही आणि तुम्ही पण मला मदत केली नाही आणि बरोबर निघून गेली. तर ती मला खूप खंत वाटली की कदाचित त्यावेळेला मी त्या मुलीला मदत केली असती, त्या आईला सांगितलं असतं की मी जी आज त्याची वेगळ्या आचरती असती, पण परत ती मुली त्याच चक्रव्यूहामध्ये गेली, म्हणजे त्याच दारूच्या धंद्यामध्ये निघून गेली. तर असं वाटतं की असे प्रसंग जे असतात ते मला खूप खरे वाटतात की त्याच्यावर आपण मदत करायला हवी होती. नंतरच्या आयुष्यामध्ये जेव्हा मला कधी संधी मिळाली तेव्हा प्रत्येकाला मदत करत गेलो, की लेखनाच्या माध्यमातून असेल म्हणजे बातमीच्या माध्यमातून असेल, तुम्ही नेहमी करत होतो.
नक्कीच सर, तुमच्या लेखनाच्या माध्यमातून समाजकार्य घडत आहे, माणुसकी जपली जाते, शोध मोहिमा होत आहेत आणि त्याचा फायदा आपल्या समाजाला होतोच आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगामध्ये बरीचशी आपली युवा पिढी ह्या साहित्य आणि ह्या सगळ्याच एकंदरीत वाचन प्रक्रियेपासून लांब जाते, तर तुमचं त्याबद्दल काय मत आहे सर? जे लोक वाचनापासून लांब जात असतात ते स्वतःचं नुकसान करून घेत असतात. पण सध्या मी म्हटलं ना की सध्याचा काळ इतका टेक्नॉलॉजीचा काळ झालेला आहे आणि या सोशल मीडिया आभासही जर सगळं झालेलं आहे, लोक सकाळी उठल्यापासून त्या मोबाईलच्या नादामध्ये असतात आणि त्यांना इन्स्टंट सगळ्या गोष्टी हव्या असतात. पण त्याच्यामध्ये वाचनापासून लांबच चालले, कारण डिस्ट्रॅक्शन एवढं फार मोठं असतं की वाचायला बसलं की लक्ष त्या सोशल मीडियावर जातं, वेगळ्या साईट्स असतात त्याच्यावर जातं. पण जर तुम्ही वाचलं नाही तर तुमचं नुकसान होणार. माझं असं म्हणणं की वाचन हा खजिना आहे, तुमचं आयुष्य संपेल पण वाचन संपणार नाही. जो वाचत जाईल तो समृद्ध होत जाईल. म्हणजे मी स्वतःचा प्रयत्न करतो की रोज किमान 25 पानं तरी आपण वाचली पाहिजे, की महिन्यातून किमान 4 ते 5 पुस्तकं वाचली पाहिजे असा माझा स्वतःचा प्रयत्न असतो आणि तो बऱ्यापैकी होतो. वाचनामुळे तुम्हाला खूप जग कळतं, अनेक नवीन नवीन गोष्टी तुम्हाला कळतात, तुम्हाला जगण्याची दिशा कळते, अनेक नॉलेज तुम्हाला मिळतं, प्रत्येक गोष्टीतून नॉलेज मिळतं हे बाकी गोष्टी तुम्हाला मिळत नाही. आणि सोशल मीडियावर म्हणा जर मी की आपण त्याला व्हॉट्सअप विद्यापीठ म्हणतो की अनेक चुकीच्या गोष्टी असतात ज्या माध्यमाला जातात, मग गैरसमज तयार होतात, दोन समाजामध्ये दुरी निर्माण होते, या सगळ्यांना जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, चांगला माणूस म्हणून बनायचं असेल, तर तुम्हाला वाचन करणं खूप गरजेचं आहे. आणि वाचनामुळे तुमचं व्यक्तिमत्व घडतं, ते प्रभावी बनतं, जी तुमची खऱ्या अर्थाने प्रगती होत असते. मग मी सगळ्यांना हे सांगेन की आयुष्यात काहीही जरी झालं तरी वाचनाशी तुमची नाळ तोडू नका. कुठल्याही प्रकारचं जे वाचन तुम्हाला आवडतं, ते मनोरंजनात्मक असेल किंवा तुमच्या वैचारिक असेल, ते वाचन प्रत्येकाने करायलाच हवं. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक छोटी का असेल ना, एक टेबल का असेल वाचण्याचं ते असायला हवं, पुस्तकं असायलासाठी. पुस्तकासारखा गुरु तुम्हाला आयुष्यात कधी मिळणार नाही, जो तुम्हाला सोबत राहील, जो तुम्हाला घडवेल. आणि मी तर म्हणतो की आयुष्यामध्ये अनेक नकारात्मक प्रसंग आले, डिप्रेशनच्या वेळेला, अशा वेळेला तुम्हाला मला सावरायचं ते पुस्तकांनी. म्हणजे सकारात्मक मला आयुष्याने जे बनवलं ते पुस्तकाने बनवलं. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये पुस्तकाची फार मोलाची भूमिका असते, ते प्रत्येकाने वाचन करायलाच पाहिजे. बरोबर सर, पत्रकारिता हे थोडंसं ग्लॅमरस फील्ड सुद्धा आहे, क्राईम रिपोर्टिंग ह्याच्याशी नेहमी सस्पेन्स, थ्रिलर्स किंवा आव्हानात्मक गोष्टी याचा संबंध येतो. बरीचशी आत्ताची युवा पिढी या क्षेत्राकडे त्याचं ग्लॅमर किंवा तो सगळा आशय घेऊन वळू पाहते, तर तुम्ही या येणाऱ्या युवा पिढीला काय मार्गदर्शन कराल? पत्रकार आता हा ग्लॅमरस फील्ड झालेला आहे, पण हे काही वर्षापासून. पूर्वी व्हायचं की पत्रकार म्हणजे एक जो सामाजिक कार्यकर्ता असायचा, एक वैचारिक चळवळ म्हणून पत्रकारिताकडे बघायला जायचं. म्हणजे भारताचा इतिहास जर तुम्ही बघितला तर जी जी वृत्तपत्रं सुरू झाली होती ही वैचारिक भावनेतून सगळी सुरू झाली होती. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकनायक असेल, बहिष्कृत भारत सुरू केलं असेल, किंवा आचार्यत्रांचं मराठा असेल, ही सगळी दैनिक साप्ताहिके जी होती ही एक चळवळीचं काम करायचं. आत्ता काय झालं की पत्रकार काळ बदलला, पत्रकारांना ग्लॅमर आलं, विशेषतः जेव्हा टी व्हीमध्ये आला त्या लोक त्याकडे ग्लॅमर म्हणून बघायला लागले. तर ग्लॅमर कशासाठी? ॲडव्हेंचर आहे, मोठ्या लोकांना भेटता येतं, सेलिब्रिटींना भेटता येतं, इंटरव्ह्यू घेता येतात, सगळं पटकन दाखवता येतं आणि थ्रिलिंग काम आहे ते. पण याच्यामध्ये होतं काय की पत्रकारितेची मूल्यं असतात ती मागे पडत चालली. म्हणजे टी व्ही मीडियामध्ये एखादी बातमी ती बातमी नसते तर ती त्याला एक प्रॉडक्ट म्हणून विकल्या जातं. म्हणजे मला आठवतं मी जेव्हा एनडीटीव्हीमध्ये काम करायचं तेव्हा ते म्हणजे बाकीचे मला कधी सांगायचे की एखादी बातमी जी समोर यायची ते म्हणा ती बातमीची व्हॅल्यू काय, म्हणजे बातमी कशी विकली जाईल. म्हणजे समजा एखादा मजूर असेल तर त्याला बातमीची व्हॅल्यू नसते, पण तो जो सेलिब्रिटी असतो तर त्या बातमीला व्हॅल्यू असते. म्हणजे आपण आजही बघतो ना की एखादा असा विषय असतो जो सर्वसामान्य माणसी निगडीत नसतो पण त्याला टीआरपी चांगला मिळतो, त्याला ग्लॅमर असतो, त्याच बातमी दाखवल्या जातात. आणि म्हणून जे नवीन पिढीचे पत्रकार असतात ते पण या ग्लॅमरच्या मागे लागतात. नाही, ग्लॅमरच्या मागे लागत असताना त्यांचं जे मूळ तत्व आहे त्या तत्वांपासून ते खूप दूर जातात. जेव्हा त्या पत्रकारांचा अभ्यास नसतो, सामान्य गोष्टी त्यांना माहिती नसतात, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा असू असतं. म्हणजे त्याला शुद्ध मराठी लिहिता येत नाही, त्यांना बेसिक गोष्टी माहिती नसतात. म्हणून पत्रकारांनी या ग्लॅमरस फील्डमध्ये काम करताना देखील चांगला व्यासंगत घेतला पाहिजे, वाचन करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, तरच ही पत्रकारांच्या खऱ्या अर्थाने त्याला करता येईल. सर, पत्रकार म्हणून तुम्ही क्राईम क्षेत्र निवडलं किंवा क्राईम स्टोरीज तुम्ही करता, मग नॉर्मल साहित्याचं लेखन करण्यापेक्षा एक क्राईम रिपोर्टर या क्षेत्राकडे वळलात, त्याच्यामागचं कारण? मी म्हटलं ना की
मी सगळ्या प्रकारची पत्रकारिता केली, म्हणजे अक्षरशः सकाळी आझाद मैदानचा वडापाव खायचा, रात्री ताजमहल जाऊन योग्यवर करायचं, म्हणजे मी सगळ्या सेलिब्रिटींपासून सगळ्या राजकारणापासून अधिवेशनापासून सगळ्या गोष्टी कव्हर केल्या. पण जेव्हा लोकसत्तामध्ये मला संधी मिळाली ती क्राईम रिपोर्टरची वॅकन्सी होती. म्हणजे हार्ड वर क्राईम रिपोर्टर नव्हतो, पण म्हटलं की करून बघूया आपण. मग जेव्हा क्राईम करताना मी त्या जसं मला म्हणालं की मी एखादी स्टोरी करायचो त्याच्यामध्ये अवेअरनेस कसा निर्माण होईल, ह्युमन अँगल कसा निर्माण होईल असं मी करायचो. म्हणजे क्राईम करता करता मग त्या प्रकारचं लेखन मला ते आवडायला लागलं, म्हणजे मी सस्पेन्स स्टोरी म्हणून लिहायला लागलो. मग माझ्या प्रतिपदी ज्या कथा असतील ना त्या अशाच पद्धतीने कथा असतात. आणि कथालिखाणाला एक गोष्ट महत्त्वाची होती की लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा, म्हणजे एखादी घटना तुमच्या आयुष्यामध्ये कशी घडू शकते, कशी परिणाम करू शकते आणि काय सावधगिरी बाळगायची ते आपण देऊ शकतो. आता उदाहरण तुम्हाला सांगतो की काही वर्षापूर्वी एका मुलीची कुर्ला सांगती उतरली टर्मिनसला, 23 वर्षांची मुलगी होती, त्या मुलीची हत्या झाली. ही घटना महत्वाची याच्यासाठी होती की ती मुलगी ज्या गावी गेली होती सुट्टीसाठी मुंबईत काम करायची, ती कुर्ला टर्मिनसला काही उतरली, पहाटे 5 वाजता ती उतरली. तेव्हा तिला एक रिक्षाचालक आला, तिला म्हणाला की तिला मी घरी सोडतो भाडं घेऊन. पण तो रिक्षाचालक नव्हता, तर तिकडचा एक चोर होता, क्रिमिनल बँकिंग होता. त्याने त्या मुलीला किडनॅप केलं, त्या मुलीचं अपहरण केलं आणि त्याला मुलीने मारून टाकलं. तर ही घटना अशी होती की तुम्हाला बोध घेण्यासारख्या गोष्टी होत्या की पहाटेच्या वेळेला कसं जायचं, अनोळखी लोकांशी कसं डील करायचं, आपल्या कुटुंबाची संपर्क कसा करायचा, देशी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची, अशा गोष्टी मी त्याच्यामध्ये मांडत गेलो. अशा अनेक घटना ज्या होत्या आजही घडतात, त्या घटना घडताना की मी काय काळजी घेतली पाहिजे, लोकांपासून कसं डील करायला पाहिजे, अशा गोष्टी मी त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे तुमचे अधिकार काय, तुम्ही लोकांशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, मी माझ्या बातमीतून सांगायचा प्रयत्न करत असतो. आणि क्राईम रिपोर्टिंग जरी जी असेल तरी ती समाज म्हणजे जनजागृतीचं काम त्या माध्यमातून करत असतो. ती क्राईमची बातमी असेल किंवा कथा असेल, तुम्ही मेसेज देण्याचा मी प्रयत्न करत असतो की लोकांना सावध करायचा माझं कलेमध्ये काम असतं. परंतु अनेक गोष्टी होती माझं काम करत, सध्या माझं गुड कथांचं पुस्तक स्वतः प्रकाशित होणार आहे, ते कथा माझे पूर्ण झालेले आहे आणि ते कदाचित वर्षभरात करून प्रतिनिधी माझं लेखन सुरूच आहे. सर, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि येणाऱ्या पुस्तकांची आम्ही आतुरतेने वाट पाहणार आहोत आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. कलाकार कट्टामध्ये तुम्ही आलात, आपला वेळ. थँक्यू सो मच.